मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण कविता पाहणार आहोत रे थांब जरा आशा डघना। ही कविता आहे बा भ बोरकरांची। कवी बा भ बोरकर यांचा जन्म आहे 20 नोव्हेंबर 1910 आणि मृत्यू आहे 8 जुलै 1984। बा भ बोरकर हे मूळचे गोव्याचे, बोर या गावचे। गोव्यासारख्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सृष्टीची भुरळ नेहमीच त्यांना पडली। त्यातून त्यांची प्रतिभावंत शक्ती जागृत होऊन अनेक निसर्ग प्रतिमांनी संपन्न, संवेदनशील व नादमय अशा काव्यांची त्यांनी रचना केली। निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे मध्यवर्ती विषय। श्रेष्ठ कवी, कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार म्हणून ते प्रसिद्धीच्या झोतात होते। पद्मश्री हा भारत सरकारचा पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही करण्यात आला। सायास या कोकणी कविता संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला। त्यांचे अनेक कविता संग्रह आहेत गीतार, चैत्रपुनव, चांदणवेल, कांचन संध्या, अनुरागिणी, चिन्मयी हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह आहेत। हे कविता संग्रह बोरकरांची कविता या नावाने प्रकाशित झाले। कागदी होड्या, घुमटावरचे पारवे, पावलापुरता प्रकाश हे लेखसंग्रह, तसेच मावळता चंद्र, अंधारातील वाट, प्रियदर्शनी, समुद्रकाठची रात इत्यादी ललित साहित्य पुस्तके प्रसिद्ध आहे। त्यांनी लिहिलेली ही कविता आपण पाहणार आहोत, रे थांब जरा आशा डघना। या कवितेत त्यांनी निसर्गाचे सौंदर्य वर्णन केलेले आहे। आषाढचे मेघ म्हणजे आषाढ महिन्यामध्ये पाऊस हा पडून गेल्यानंतर संपूर्ण सृष्टी हिरवीगार होते आणि हिरवीगार सृष्टी कवीला पाहण्याची इच्छा झालेली आहे आणि त्या सृष्टीमध्ये आषाढामध्ये जी सृष्टीचं सौंदर्य कवीला पाहायला मिळणार आहे तेच त्यांनी या कवितेतून सांगितलेलं आहे। ते म्हणजे वेळूची बेटं, फुललेला केवडा, सोनचाफा, लाजरी जाई, त्या रत्नजडित पंखांचे फुलपांखरं, पाण्यामध्ये सळसळणाऱ्या मासोळ्या, रात्रीच्या काळोखात चमकणारे काजवे, अशा अनेक गोष्टी त्यांनी सृष्टीतल्या पाहिलेत आणि त्याचं वर्णन त्यांनी इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। निसर्गाच्या विविध घटकांमधून त्यांचे मानवी मन, भावना, कवितेतील वातावरण त्यांनी अतिशय सजीव आणि चैतन्यमय करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांनी या कवितेमध्ये संस्कृत तर कधी ग्रामीण बोलीभाषेचं गोड रूप वापरून कवितेची रचना केलेली आहे, त्यामुळे माधुर्य हा आजचा आस्वाद आपल्याला या कवितेतून घेता येतो। आता आपण कविता बघूया। रे थांब जरा आशा डघना, बघू दे दिठी भरून तुझी करुणा, कोमल पाचूची ही शेते प्रवाळामधील अवते, इंद्रनीळ वेळूंची बेटे या तुझ्याच पदविन्यास खुणा। रे थांब जरा आषाढ घना म्हणजे आषाढ महिन्यामधल्या पावसाला कवी म्हणतोय थांब जरा, का मला तुला अगदी मन भरून, डोळे भरून, दिठी भरून म्हणजे डोळे भरून तुला पाहण्याची मला इच्छा आहे, कारण हे सृष्टीचं सौंदर्य जिथपर्यंत तू थांबत नाही तिथपर्यंत मला पाहता येत नाही। कारण का ढग, पावसाचे काळे ढग असल्याकारणाने कवीला निसर्गाचं सौंदर्य पूर्णपणे पाहता येत नाही आणि म्हणून कवी म्हणतोय की मला माझ्या दृष्टीने, माझ्या डोळ्याने तुझी हे संपूर्ण रूप पाहायचं आहे। कोमल पाचूची बेटे म्हणजे कोमल म्हणजे नुकतीच उगवलेली अशी हिरवीगार पाचूची, म्हणजे पाचूचा रंग जसा हिरवा असतो तसाच हिरव्यागार रंगांची ही सगळीकडे बहरलेली शेती मला बघायची आहे। प्रवाळामधील अवते, प्रवाळ म्हणजेच ह्याचा अर्थ त्या मातीचा जो लाल रंग आहे हा लाल रंग पोळ्यासारखा दिसतो, म्हणून या पोळ्यासारख्या मातीमधून अवत म्हणजे नांगर फिरवला जात आहे आणि सगळीकडे पाचूसारखी हिरवी शेत पसरलेली आहेत। ही हिरवीगार कोमल शेत कवीला बघायची आहे म्हणून तो
परीपरीने त्या पावसाला म्हणतो आहे, त्या आषाढघनाला म्हणतो आहे की तू जरा थांब, मला हे सृष्टीचं सौंदर्य बघायचं आहे. इंद्रनीळ वेळूंची भेटे, इंद्रनीळ म्हणजे निळ्या रंगांची, वेळू म्हणजे बांबूची बनं कवीला बघायचे, हिरव्या निळ्या रंगाची बांबूची बनं कवीला या ठिकाणी बघायचे. या तुझ्याच पदविन्यास खुणा, या तुझ्या सगळ्या पदविन्यास म्हणजे तुझ्या या सगळ्या पाऊल खुणा आहेत, पावसामुळेच या सृष्टीचं रूप आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि हे सगळ्या तुझ्या पाऊल खुणा मला बघायचं आहे, केव्हा बघू शकेन, ज्या वेळेला तू थांबशील त्याच वेळेला मी हे बघू शकतो आहे. तसंच पाचूची शेते आणि प्रवाळामधील अवते या ठिकाणी यमक अलंकारसुद्धा कवीने या ठिकाणी सुंदर रीतीने साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढची ओळ बघूया आपण. रोमांचित ही गंध केतकी, फुटे फुली ही सोन चंपकी, लाजून या जाईंच्या लेकी, तुझं चोरुनी बघती पुन्हा पुन्हा. उघड गगन कर घडीभर आसर, आणि खुले कर वासर मणी घर, वाहू दे या तव किमयेवर, कोवळ्या नव्या हळदुव्या उन्हा. कवी म्हणतोय रोमांचित ही गंध केतकी, केतकी म्हणजे केवडा, अतिशय रोमांचित झालेला आहे आणि सगळीकडे केवडा हा फुललेला आहे असा. फुटे फुली ही सोनचंपकी, सोनचंपकी म्हणजे सोन चाफाही सगळीकडे फुललेला आहे. केतकी फुललेली आहे, केतकी म्हणजे केवडा आणि केवड्याचा सुगंध सगळीकडे पसरून ही सृष्टी रोमांचित झालेली आहे. सोन चाफा फुललेला आहे. राजुनिया जाईंच्या लेखी, जाई जुईसारखी अनेक फुलं फुललेली आहे. तुझं चोरुनी बघती पुन्हा पुन्हा, आणि अशी ही सगळी तुझी सृष्टी फुलांनी अतिशय सुगंधी झालेली आहे, ही मला बघण्याची खूप इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी आषाढघना तू थांब, त्याच वेळेला मी हे बघू शकेन, ज्या वेळेला तू थांबशील तेव्हा सृष्टीचं हे तुझं सौंदर्य मी माझ्या डोळ्यांनी बघू शकेन, दृष्टीमध्ये साठवू शकेन. हे तुझं अतिशय सौंदर्य मला बघण्याची इच्छा झालेली आहे, तेव्हा मी तुला परत परत विनंती करतो आहे, परत परत तुला सांगतो आहे की आषाढघना जरा तू थांब. उघड गगन कर, उघड म्हणजे जरा थांब, तुझं जे काळे ढग आहेत ते सगळे निरभ्र कर. घडीभर थोडा वेळ, आसर म्हणजे थांब, थोडा वेळ तू थांब, पावसा पडू नकोस. उघडीप, आसर म्हणजे उघडीप, थोडा वेळ तू पावसा थांब. आणि खुले कर वासरमणी घर, वासरमणी म्हणजे सूर्य, सूर्याचं घर म्हणजे सूर्य, उगवू दे या सृष्टी वर संपूर्ण सूर्याची किरणं पडू देत. आणि तुझी ही जी किमया आहे, जादू आहे, ती जादू सृष्टीची मला बघायची आहे. आणि ती बघण्यासाठी या सूर्याची कोवळी किरणं, पिवळसर हळदुया म्हणजे पिवळ्या रंगाची किरणं या सृष्टीवर पडू देत. आणि हे तुझं सृष्टीचं अतिशय सुंदर रूप, पावसामुळे जी हिरवीगार सृष्टी नटलेली आहे तिचं सुंदर रूप मला बघायला मिळू दे. अशा प्रकारे कवी पुन्हा पुन्हा त्या आषाढघनाला थांबायला सांगतोय, पावसाला थांबायला सांगतोय. आणि ते सृष्टीचं रूप पुन्हा पुन्हा बघून ती किमया म्हणजे जादू बघण्याची इच्छा कवी या ठिकाणी व्यक्त करत आहे. कणस भरू दे जीवस दुधाने, देठ फुलांचा अरळ मधाने, कंठ खगांचा मधुगानाने, आणित शहारा तृणपर्णा. कणसंसुद्धा भरू देत, संपूर्ण कणस दाण्यांनी भरू देत, जीवसदूत म्हणजे कोवळ्या दाण्यांनी भरू देत. फुलांमध्ये सुद्धा गोड असा मध त्या ठिकाणी तयार होऊ दे. पक्ष्यांच्या कंठामध्ये मधुर गान येऊ दे. पक्षी आनंदाने आकाशात उडताना मला बघू दे, आनंदाने म्हणजे त्यांनाही आनंद होऊ दे. पाऊस थांबल्याने ते पक्षीसुद्धा आकाशामध्ये विहंग करायला निघतील, त्यांच्या कंठातून जे सुंदर गाणं बाहेर पडेल ते मला ऐकायचं आहे. तसंच या सृष्टीमध्ये असलेली तृणपर्ण पाती म्हणजे गवताची पाती, तीसुद्धा या ठिकाणी आनंदित झालेली आहे, रोमांचित झालेली आहे, ती मला बघायची आहे. अशा पद्धतीने कवी परीपरीने त्या पावसाला थांबायला सांगतोय आणि त्या सृष्टीचं रूप बघण्यासाठी सूर्याला उगवू दे अशी याचना करतो आहे. या ठिकाणी त्याने चेतना गुणोक्ती हा उत्तम अलंकार या ठिकाणी वापरून हे कडवं
पूर्ण केलेलं आहे. पुढे अश्लेषांच्या तुषार स्नानी भिवनी पिसोळी थव्या थव्यांनी रत्नकळा उधळीत माध्यांनी न्हाणोत इंद्रवर्णात वना काळोखाची पीत आसवे पालवित मलता काजवे करुदे मज हितगुज त्यासवे निरखित जळातील विधुवदना. या ठिकाणी अश्लेष नक्षत्रावर अश्लेषांच्या तुषारस्थानी अश्लेष नक्षत्राला पाऊस जो पडतो तो मध्येच येतो, थोडासा पडतो म्हणजे तुषार जसे अंगावरती पडावेत त्याचप्रमाणे पाऊस पडतो आणि तो पाऊस परत थांबतो तसा ते तुषार म्हणून त्याला तुषार स्नान असं म्हटलेलं आहे. असा पाऊस पडत असताना भिवनी तसा मध्येच पाऊस आल्यानंतर फुलपाखरं जी झाडावरती बसलेली आहेत थव्या थव्याने पिसोळी म्हणजे फुलपाखरे ही फुलपाखरे रत्नकळा उधळीत माध्यांनी दुपारच्या वेळेला त्यांच्या अंगावरती जणू काही रत्नांचेच खळे लावलेले आहेत असे हे थव्या थव्यांनी बसलेले फुलपाखरं पाऊस येताच उडून जातात आणि हे उडताना फुलपाखरं बघितल्यानंतर त्यांच्या अंगावरती जणू काही रत्नच जडीत लावलेले आहेत असा भास या ठिकाणी होतो आणि ते फुलपाखरं थव्या थव्याने एकदम उडताना कवीला या ठिकाणी बघायची आहे. तसंच न्हाणोत म्हणजे पाण्यामध्ये जणू काही आंघोळ करणारी किंवा पाण्यामध्ये फिरणारी मासोळी म्हणजे मासेसुद्धा कवीला त्या ठिकाणी पाऊस आल्यानंतर बघायचे आहेत. त्यानंतर काळोखात थोडंसं काळोख झाल्यानंतरसुद्धा कवीला सृष्टीचं सौंदर्य बघायचं आहे. ते म्हणजे काळोखांची पीत असावी म्हणजे संध्याकाळ काळोख झाल्यानंतरसुद्धा पालवित उमलता काजवे प्रकाशाची फुलं काजवे म्हणजे प्रकाशाची फुलं सारखी चमकतात काजवे म्हणजे चमचम करतात आणि चमचम करताना त्यांना काही प्रकाशाची फुलांसारखी ते दिसतात सगळीकडे प्रकाश पसरवतात आणि असे काजवे मला रात्रीच्या वेळेला बघायचे आहेत आणि काजवे साधारणपणे पावसाळ्यामध्ये दिसून येतात आणि आषाढ महिन्यामध्ये ते जास्त प्रमाणात दिसतात. ज्या ठिकाणी काजवे दिसतात ते काजव्यांचं रूप कवीला अतिशय प्रकाशमान भासते आणि असं हे रूप त्याला बघायचं आहे. करू दे मज हितगुज त्यासवे आणि त्यांच्याशी काहीतरी गप्पा गोष्टी कराव्या हितगुज करावं अशी इच्छा कवीला झालेली आहे. त्याच वेळेला निरखित जळातील विधुवदना त्याच वेळेला पाण्यामध्ये जे चंद्राचं प्रतिबिंब पडणार आहे तो थांबल्यामुळे चंद्रसुद्धा आकाशात येणार आहे आणि आकाशात आल्यानंतर चंद्राचं प्रतिबिंब जे विधुवदना जे चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडणार आहे ते प्रतिबिंबसुद्धा मला त्या नाच बघायचं आहे मनसोक्त सृष्टीचा आस्वाद घ्यायचा आहे. अशा प्रकारे पावसात तू थांब तरच मी हे सगळं बघू शकेन अशा प्रकारे कवीने आपली इच्छा व्यक्त करून या ठिकाणी पावसाला थांबायला सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर अशा अलंकारांनी जडलेली चेतनागुणोक्ती नियमक अशा अलंकारांनी लिहिलेली अशी ही बा. भ. बोरकरांची कविता चैत्र पुनव या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. या ठिकाणी कविता संपलेली आहे. थँक्यू.